2023 या नवीन वर्षामध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. बँकिंग असेल किंवा पोस्ट ऑफिस, विमा यासोबतच अनेक क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट तुमच्या खिशावरती परिणाम होणार आहे आणि या नवीन वर्षात म्हणजे आजपासून अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. नवीन वर्षात तुम्हाला महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्याचसोबत इतरही काही नियम बदलण्यात आलेत. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत. देशातील बहुतेक मोठ्या कार कंपन्यांकडून कारच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू असेल. पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये 20 ते 110 बेसिस पॉईंट व्याजदर वाढ करण्यात आली आहे. 5 कोटींपेक्षा मोठ्या व्यवसायासाठी जीएसटी ई इनव्हॉइसिंग अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू जर हरवल्या तर त्याची जबाबदारी बँक घेणार आहे. काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले. नव्या वर्षामध्ये विम्याचा प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विम्याचा प्रीमियम भरताना तुमच्या खिशाला चाट बसू शकतो. हे काही मोठे बदल आजपासून होणार आहेत, त्याचीही माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतली. जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर देखील कारच्या किमती वाढतायत आजपासून. तर हे नवीन वर्ष विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलंय, कारण यावर्षी तब्बल 8 महिने विवाह मुहूर्त असणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने वगळता बाकी 8 महिन्यांमध्ये विवाहासाठी मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह इच्छुकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे यावर्षी 4 महिने वगळता बाकीच्या 8 महिन्यांमध्ये लग्नासाठी मुहूर्त आहेत. आता नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनानं केली आणि पहिल्याच दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी उसळली आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटे सव्वा तीनपासूनच गर्दी सुरू झाली आहे. दुसरीकडे साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. मंदिराच्या दर्शनरांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी झाली आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलंय. देवाचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी मंडप फुलांनी सजवण्यात आलाय. तर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच इथे गर्दी झाली आणि चौथी दृश्येत शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी हजारो भक्त शेगावात दाखल झाले. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतात. शिर्डीचे हे दृश्य, साईनगरी शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मंदिराच्या दर्शनरांगांसह साई मंदिर परिसरामध्ये भाविकांनी तोबा गर्दी केली होती. मंदिर रात्रभर खुलंय दर्शनासाठी. मध्यरात्री 12 वाजता साई भक्तांनी एक जल्लोष करत साईनामाच्या जयघोषानं नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी साई दरबारी नववर्षाची सुरुवात करताना साई भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.